नमस्कार मी राखी होम फूड आणि मी चॅनल मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला आकाशकंदील बनवून दाखवणार आहे हा आकाशकंदील करायला मला फक्त पंधरा रुपये लागले तसं पाहायला गेलं तर आज पैसे दिले की मार्केटमध्ये कोणतीही वस्तू अगदी सहज उपलब्ध होते पण दिवाळीचा सण आहे तर कंदील आपण घरी बनवलाच पाहिजे आणि त्याची जी मजा असते त्याचा जो एक वेगळा आनंद असतो तो आपण अनुभवायला पाहिजे तर मी आज तुम्हाला माझ्या घरी दिवाळीसाठी बनवलेला कंदील दाखवणार आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक पेपर घेतला आहे यासाठी तुम्ही कार्डशीट पेपर किंवा वहीचा वरचा जो पुठ्ठा असतो तो किंवा कोणता पण जाडसर कागद वापरू शकता आता इथे मी ट्वेंटी एट बाय थर्टी एट सेंटीमीटरचं माप घेणार आहे हे माप घेऊन झाल्यानंतर आपल्याला कागद तसा कट करून घ्यायचा आहे इथे आपला कागद कट करून झालाय आता या कागदाची दोन्ही टोकं एकमेकांना जुळवून दोन्ही साईडला स्टॅपलर मारून घ्यायचा आहे जेणेकरून हा कागद अजिबात हलणार नाही जेवढा आपल्याला शक्य होईल तेवढा हे स्टॅपलर आतमध्ये घालून दोन्ही साइडला हा कागद चिकटवून घ्यायचा आहे आणि मध्ये जो तुम्हाला पोकळ भाग दिसतोय तो फेरीकोलच्या साईडने चिकटवून घ्यायचा आहे यावर आपल्याला करंज्या चिकटवून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी इथे सिक्स बाय सिक्स सेंटीमीटर मापाचा एक कागद काढून घेतलाय आणि याच मापाच्या कर्जा आपल्याला चिकटवून घ्यायच्या आहेत तर या मापामध्ये आपल्याला स्ट्रिप्स कापून घ्यायच्या आहेत तर इथे का मी एका कागदावरती सहा सेंटीमीटर मापाचे असे लांब लांब स्ट्रिप्स कापून घेणार आहे तुम्ही बघू शकता सहा सेंटीमीटर मापाचे मी स्ट्रिप्स कापून घेतलेत आता आपल्याला हे मधून फोल्ड करायचे आहेत मधून फोल्ड करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला याचे दोन फोल्ड करून घ्यायचे तर हा सिक्स बाय सिक्स सेंटीमीटर मापाचा एक एक स्क्वेअर तयार झालेला आहे तर ह्या स्ट्रीप्स आपल्याला सिक्स इंटू सिक्स सेंटीमीटर मापामध्ये मा सगळे स्क्वेअर कट करून घ्यायचे आहेत इथे सर्व स्क्वेअर कट करून झालेत आता आपण एकेका स्क्वेअरची एक एक कर्जी बनवून घ्यायची आहे तर त्यासाठी एक स्क्वेअर हातामध्ये घ्यायचा आहे आणि तो दोन्ही साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता याचा एक छोटासा चौकोन तयार झालेला आहे तर मी इथे आणि त्याचे फोल्ड करून एका साइडने ओपन आहे त्या साईडने झिगॅक्ट पद्धतीने कट करून घ्यायचे त्याच पद्धतीने साऱ्या स्क्वेअरच्या झिगॅक्ट पद्धतीने आपल्याला करंजा बनवून घ्यायचे आहेत आणि त्या कर्जा आपण आकाश कंदील लावण्यासाठी वापरणार आहोत ही बघा याच पद्धतीने आपल्याला स्क्वेअरची करंजी बनवायची आहे म्हणजे चा चारही बाजूला झिगझॅग पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला सारे स्क्वेअरच्या करंज्या बनवून घ्यायचे आहेत अजून एक स्क्वेअर मी तुम्हाला इथे कट करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल तर इथे तुम्ही बघू शकता सगळ्या पिंक कलरच्या कागदचे स्क्वेअरचे स्क्वेअर चे, चे, चे पद्धतीने कट करून झालेला आहे आता काय करायचंय हा एक एक स्क्वेअर घ्यायचा आणि ह्याची दोन्ही टोकं चिकटवून टाकायची म्हणजे याची छान अशी करंजी तयार होईल करंजी बनवणं अगदी सोपं आहे तर दोन्ही टोकं इथे चिकटवून झालेली आहेत याच प्रतीने आपल्याला स्काय ब्ल्यू कलरच्या पेपरच्याही करंज्या करंजा बनवून घ्यायच्या आहेत तर ही करंजी आपल्याला आता या पेपरला लावून घ्यायची आहे तर करंजीच्या मागच्या साईडला आपल्याला थोडा थोडा फेविकॉल लावायचा आहे आणि ही करंजी या राऊंड शेप केलेल्या पेपरवरती चिकटवून द्यायची आहे हा कंदील करायला अगदी सोपं आहे तुम्ही बघू शकता या पिंक कलरच्या करंज्या आपल्या लावून झालेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला खालच्या साईडला पण ह्याच करंज्या लावून घ्यायच्या आहेत आता मधी जी मोकळी जागा दिसते तिथे आपल्याला स्काय ब्ल्यू कलरच्या करंजा लावून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता पिंक कलरच्या आणि स्काय ब्ल्यू कलरच्या दोन्ही करंजा लावून झालेला आहे इथे मी एक गोल्डन कलरचा पेपर घेतला आहे या पेपरच्या आपल्याला दोन स्ट्रिप्स काढून घ्यायच्या आहेत ज्या एकाच मापाच्या असतील म्हणजे अगदी बारीक स्ट्रिप्स आपल्याला कंदीलच्या वरच्या साईडला आणि खालच्या साईडला लावून आहेत आणि ह्या मधी दोन सायड दोन ज्या स्ट्रिप्स दिसत आहेत त्या थोड्याशा मोठ्या आहेत त्या आपल्याला कट करून लावून घ्यायच्या आहेत आता एका गोल्डन कलरच्या पेपरचे याच पेपरचे आपल्याला छोटे छोटे स्क्वेअर काढायचे आहेत आणि ते स्क्वेअर इथे मध्ये मध्ये चिटकवून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आपला कंदील ऑलमोस्ट बनून तयार झालेला आहे आता ह्याच्या खाली आपल्याला झिरमुळ्या लावून घ्यायच्या आहेत करंज्यांच्या मधोमध असे छोटेसे स्क्वेअर लावले ना गोल्डनचे की कंदील खूप छान दिसतो हा पेपर जो मी पेपर वापरला आहे तो तुम्हाला स्टेशनरीच्या दुकानामध्ये सहजपणे मिळेल आता ह्याच्या खाली आपल्याला झिरमुळ्या लावून घ्यायचे आहे तो तर तोच पेपर आपल्याला घेऊन ह्याच्या लांब लांब स्ट्रिप्स कापून घ्यायचे आहेत म्हणजे स्काय ब्ल्यू कलरच्या आणि पिंक कलरच्या अशा दोघांच्या पण आपल्याला स्ट्रिप्स कापून घ्यायचे आहेत तर इथे दोन्ही कलरच्या पेपरच्या स्ट्रिप्स कापून झाल्या आहेत इथे मी गोल्डन कलरचा पेपर जो आहे त्याच्या पण स्ट्रिप्स कापून घेतल्यात पण तो पेपर एका एक साईडने व्हाईट असतो तर काय करायचं याच्या दोन स्ट्रिप्स घ्यायच्या आणि एकमेकांना चिकटवून द्यायच्या म्हणजे दोन्ही साईडला गोल्डनच दिसेल तर मी काय करणार आहे एक स्काय ब्ल्यू कलरची स्ट्रीप एक पिंक कलरची स्ट्रीप आणि एक गोल्डन असे खाली झिरमळ्या लावून घेणार आहे इथे तिन्ही प्रकारच्या झिरमुळ्या कट करून झाल्या आहेत आता एक एक झिरमुळ्या हातात घेऊन त्याला थोडासा फेविकॉल लावायचा आणि कंदीलच्या आतल्या साईडला चिकटवून द्यायची जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच प्रकारे आपल्याला झिरमुळ्या चिकटवून घ्यायच्यात तर एक स्काय ब्ल्यू कलरची एक पिंक कलरची आणि एक गोल्डन कलरची अशा आपल्याला झिरमुळ्या चिकटवून घ्यायच्यात लहान असताना माझी आजी कंदील बनवायची मग आम्ही आजीला हेल्प करायचो नंतर नंतर मोठं झाल्यानंतर आम्हाला आजी हेल्प करायला लागली आम्ही मोठे झालो आम्ही कंदील बनवायला लागलो आणि ती जी कंदील बनवण्याची आवड जी आहे ती आतापर्यंत माझ्यामध्ये आहे त्यामुळे लग्न झालं तरी मी दरवर्षी माझ्या या घरी कंदील बनवतेच आणि कंदील बनवायला खूप मला आनंद भेटतो कारण आपण स्वतःच्या मेहनतीने बनवलेला कंदील जेव्हा आपण आपल्या घरावरती बघतो ना तेव्हा खूप आनंद होतो तर मला असं वाटतं दिवाळीला सणासुदीला आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेतलाच पाहिजे जेणेकरून आपल्या लहानपणीच्या किंवा आपण लहानपणी जे काही केलं त्या सगळ्या आठवणी ताज्या होतील आणि आपल्याला त्याचा आनंद घेता येईल मला कंदील करायला खूप आवडतं त्यामुळे मी ही कला आतापर्यंत जोपासून ठेवली आहे तुम्हाला माझा हा कंदील कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आता तुम्ही म्हणाल दिवाळी तर संपली आहे आता कंदील काय उपयोग पण कंदील मी दिवाळीच्या आधी बनवला होता पण मला एडिटिंग करायला टाइम भेटला नाही पण पुढच्या वर्षी तुम्ही असा कंदील नक्की बनवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद